दरम्यान नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात नागपूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. दादा काय सांगाल, अर्थसंकल्प जो आहे तो सर्वसाधारण नागरिक म्हणून तुम्हाला कसा वाटला आणि नागपूरच्या मेट्रोला 5,976 कोटी मिळालेल्या आहेत, तुम्ही सर्वसाधारण नागरिक म्हणून या समाधानी आहात का, या बजेटपासून काय तुमची रिॲक्शन आहे? आपण बघतोय की 1-2 वर्षांमध्ये मेट्रोचं उत्पन्न काही झालं नाही, मेट्रो तोट्यात सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा काळातून लोक कसं तरी सावरत आहेत. आता त्यांना उद्योगधंद्याची गरज होती, त्यांना कामधंद्याची गरज होती आणि त्यांना टॅक्समध्ये सवलतीची गरज होती. ते सवलत ते तो करामध्ये कुठलाही दिलासा केंद्रीय अर्थमंत्र्याकडून दिसत नाही आहे. दादा तुमचं काय म्हणणं आहे, काय बजेटपासून समाधानी आहे? नाही, कारण सामान्य लोकांसाठी काहीच नाही बजेटमध्ये. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलायला करायला पाहिजे, कारण देशामध्ये कोविडमध्ये जी बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्याबद्दल काही पाहिजे बेरोजगारांसाठी, युवकांसाठी. मोदी सरकारने 2 कोटी लोकांना रोजगार देऊ हे कबूल केलं होतं, तर सर्वात प्रथम रोजगाराचा प्रश्न सोडणं महत्वाचा होता. त्याच्यानंतर मेट्रो तर आवश्यक आहेच, पण ते तुटपुंजा बजेट दिला, त्याच्यामध्ये मेट्रो बी होणार नाही आणि लोकांना रोजगार बी सोयीस्कर मिळणार नाही. बजेटपासून समाधानी नाही या मेट्रोला. एवढं बजेट द्यायचंच नव्हतं, कारण की मेट्रो लॉसमध्ये सुरू आहे. केंद्र सरकारने येणाऱ्या 2022 इलेक्शन पाहून, मनपाच्या इलेक्शन पाहून एक लॉलीपॉप दिलेला आहे नागपूर शहराला. एवढंच माझे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी एक सामान्य जनतेचा विचार करायला पाहिजे होता, कुठेतरी त्यांच्या रोजगार संबंधी विचार करायला पाहिजे होता. काय सांगाल ओव्हरऑल बजेट संदर्भात? नाही, याच्याबद्दल तर मी बिलकुल समाधानी नाही. आणि मुख्य म्हणजे मेन म्हणजे ह्या नागपूरमध्ये मेट्रोची काहीच गरज नव्हती. 100 रुपयाचं पेट्रोल भरलं तरी पूर्ण नागपूर आम्ही फिरून येऊ शकतो. आणि आता तर कोणी त्या नागपूरमध्ये बसत पण नाही, तर त्या मेट्रोची काही गरजच नव्हती. आणि ते बजेट जे दिलेलं आहे ते तर काही आवश्यकताच नव्हती, त्यांनी तर राजीनामा द्यायला पाहिजे. मेट्रोची आवश्यकता म्हणजे समोर चालून आहे असं नाही की नाही म्हणून, पण आता कोरोनाच्या काळामध्ये आता नोकरीची फार आवश्यकता आहे. म्हणजे लोकांची पुष्कळ लोकांची नोकऱ्या गेल्या आहेत, तर त्यांना कसं मदत करायला पाहिजे होती मेन म्हणजे. आता हे नंतरचा पाठ होता. मेट्रो नागपुरात खरं तर एवढी मेट्रोची आता सध्या गरज नाहीये, पुढे चालून आहे सर. कारण जसं जसं डेव्हलप होत आहे नागपूर तर गरज आहे असं पण नाही म्हणता येणार की नाहीये. पण आता सध्या जो प्रॉब्लेम आधी आहे तो आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. जो रोजगारीचा आहे तो महत्वाचा आहे, तो आधी जो सॉल्व्ह झाला तर मग मेट्रोचं पण काम नंतर आपण पुढे घेऊ शकतो. सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये समाधानी नाही, काही नाही अशा सगळ्या प्रतिक्रिया नागपूरकडे व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामॅन मंगेश सह संजय डाफ, साम टीव्ही नागपूर. केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूर बरोबरच नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीवर नाशिककरांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. एकूणी या बजेट संदर्भात नाशिककरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला, आपल्या बरोबर काही नाशिककर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना बजेटबद्दल आज काय वाटतंय म्हणून. नाशिकच्या दृष्टीने आनंदाची बातमी आज आपल्याला या बजेटमध्ये दिसते आहे. 2,092 कोटी रुपये तरतूद मेट्रोसाठी करण्यात आलेली आहे. नाशिकच्या खासदारांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केलेला होता, त्याबद्दल सरकारचे आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे शेतकरी आणि असंघटित कामगारांच्या दृष्टीने ह्या बजेटमध्ये काही नाही. ज्या कोरोना काळामध्ये लढणाऱ्या आशा वर्कर असतील, अंगणवाडी असतील, ग्रामरोजगार सेवक असतील त्यासाठी तरतूद नाही. आरोग्य क्षेत्रासाठी काही चांगले तरतूद केलेले आहेत पायाभूत सुविधासाठी, मात्र शेतकरी आणि कामगारांची याच्यातून निराशा झालेली आपल्याला दिसून येते. तुम्ही आहात विद्यार्थी, काय तुम्हाला काय वाटतं अर्थसंकल्प? खरं तर एकूणच बजेटमध्ये नेहमीच शिक्षण हे असं क्षेत्र आहे जे नेहमीच दुर्लक्षित राहिलेलं आहे, त्यामुळे या बजेटमध्ये देखील असं काही विशेष दिसत नाही आहे. मागच्या 5-6 वर्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचंच एक रिफ्लेक्शन आपल्याला यात दिसतंय. खरं तर तज्ञांचं असं म्हणणं होतं की या अर्थसंकल्पामध्ये कोविडची पार्श्वभूमी बघता शिक्षणावर किमान खर्च जो आहे तो डबल करण्याची गरज होती, परंतु हे चित्र काही दिसत नाही आहे. आपण बघतोय की आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचा एकूण खर्च जो आहे शिक्षणावरचा तो एकूण मिळून हा 4-5% GDP होतोय. तर ही मागणी आहे सरकारकडे की त्यांनी हा खर्च किमान 6% स्वतःच्या बळावर करावा केंद्र सरकारने, परंतु ही मागणी कुठेही पूर्ण होताना दिसत नाही आहे. उलट मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आपण जर बघितलं तर फक्त 4.69% एज्युकेशनमध्ये बजेटची वाढ सरकारने केलेली आहे. हे अतिशय निंदनीय आहे आणि असं वाटतं की इथून या बजेटमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या पदरी ही निराशाच पडलेली आहे असं एकूण मत विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थ्यांना तर बजेटमधून खूप अपेक्षा होती, आपल्याबरोबर अजून नाशिककर आहेत, ते काय म्हणतात? आज नाशिक शहरामध्ये जी मेट्रो येते आहे सर्वांना आनंदच आहे,
पण ह्या बजेटमध्ये जे एससी एसटी यांच्यासाठी शिष्यवृत्ती आहे ही कुठल्याही पद्धतीने त्यांनी लागू केली नाही आणि घोषणा केली नाही. याच्यामुळे जे एससी एसटी समाजाचे लोक आहेत त्यांचे कुठेतरी निराशा झाली याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं बजेटमध्ये काय मिळायला पाहिजे होतं आणि काय नाही? आजचा जो अर्थसंकल्प सादर केला आहे खरोखर अभिमानास्पद आहे नाशिककरांसाठी. परंतु नदी प्रदूषण असेल, पर्यावरणाच्या संदर्भात असेल, या बजेटमध्ये कोणतीही तरतूद केलेली दिसून येत नाहीये. तर कुठेतरी पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी या बजेटमध्ये तरतूद असली पाहिजे होती असं आम्हाला वाटतंय. हे होते नाशिककर. बजेटमध्ये प्रत्येक लोकांना आपापली काही बजेटमध्ये अपेक्षा होती, पण काही नाशिककरांचं म्हणा किंवा भारतीय लोकांची काही ठिकाणी त्यांचे बजेटमध्ये जे ज्यांना हवं होतं ते मिळालं नाही आहे. कॅमेरामन विकी कदमसह सागर गायकवाड, नाशिक.